राज्यावर आलेले आर्थिक मंदीचे संकट दूर व्हावे अशी श्री गणेश चरणी प्रार्थना केली असून महाराष्ट्रावरील सामाजिक संकट दूर व्हावे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे व्यक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड पाटण कॉलनीतील घरात साध्या पद्धतीने भक्तिपूर्ण वातावरणात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली. यावेळी ते बोलत होते. आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आणि कराड तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष त्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो आणि राज्यासमोर आलेली सर्व विघ्न अविघ्नहर्ता हरण करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, पण प्रत्येक वेळेला राज्यातील जनतेनं निर्धारानं प्रत्येक संकटावर मात केलेली आहे आणि त्याला प्रेरणा ते अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमातून मिळत असते. गणेश उत्सव हा सर्व समाजांना बांधणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचा एक विशेष ठेवा आहे, महाराष्ट्राची देशाला दिलेली देणगी आहे आणि स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेऊन त्या गणेश उत्सवाची परंपरा सुरू झाली आणि आज जरी राजकीय स्वातंत्र्य आपल्यासमोर असलं तरी अनेक प्रकारचं स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य हे आपल्याला मिळवायचं आणि त्याच्याविरुद्ध लढा हा चालूच राहणार आहे. आजच्या या गणेश उत्सवाच्या निमित्तानं तो लढा यशस्वीपणे देण्याची ताकद, स्फूर्ती, क्षमता गणेश सर्व जनतेला देवो अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा गणेश उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो.